नमस्कार, चंदगड तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। निसर्गाचे वरदान लाभलेल्या तिलारी भागातील पर्यटन स्थळांची माहिती आता आपण पाहूया। तिलारी भागातील पर्यटन स्थळांमधील तिलारी नगर हे मध्यवर्ती ठिकाण असून चंदगडपासून 18 किलोमीटर तर कोल्हापूरपासून 140 किलोमीटर व बेळगावपासून 45 किलोमीटर तिलारीपासून पणजी गोवा हे अंतर 80 किलोमीटर आहे। या महत्त्वाच्या शहरापासून तिलारी नगर हे ठिकाण मध्यवर्ती असल्यामुळे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या भागातून लाखो पर्यटक दरवर्षी येथे भेट देतात। आता आपण पाहतोय ते तिलारी घाट माथ्यावरील मर्च लष्कर पॉइंट। वनस्पती, पक्षी व फुले यांच्या हजारो जाती या ठिकाणी पाहायला मिळतात। आता आपण तिलारी पॉइंटवर आलेलो आहोत। हे महाराष्ट्रातील दक्षिणेकडील सर्वात छान असे पर्यटन स्थळ आहे। गोवा साइडला महादेली वाइल्ड लाइफ सेंचुरी हे जंगल पाहायला मिळते, त्यामुळे हे खूप अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ आहे। आता आपण ज्या रस्त्यानं जातोय तो तिलारी घाट। महाराष्ट्रातील जे काही अवघड घाट आहेत त्या सर्वात अग्रस्थानी असणारा हा तिलारी घाट। पाटबंधारे भागातील वाहनांची ये जा करण्यासाठी हा घाट रस्ता बांधण्यात आला, पण अलीकडच्या काळात दोडामार, पणजी या ठिकाणी जाण्याचा जवळचा मार्ग म्हणून अनेक खाजगी वाहनं या घाट रस्त्याचा वापर करतात। सुमारे 6 किलोमीटर अंतरांचा हा घाट रस्ता असून अवजड वाहनांना येथे बंदी आहे। तिलारी हे पश्चिम घाटातील जागतिक जैव विविधतेचे महत्त्वाचे ठिकाण आहे। गवी, हत्ती, वाघ, आस्वल, सांबर यासारख्या हजारो प्राण्यांचं हे वस्तीस्थान आहे। निसर्ग संपन्न महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटन स्थळे लपलेली आहेत। अशातच एक सर्वात महत्त्वाचं आणि खूप सुंदर असं देखणं पर्यटन स्थळ म्हणजे तिलारी।
तिलारी या भागामध्ये विशेषतः विचार केला तर निसर्गानं भरभरून मुक्त हस्ते उधळण केलेले आहे। यामध्ये आपण पाहू शकतो की हे जे तिलारी ठिकाण आहे ते महाराष्ट्रातील अगदी दक्षिणेकडे टोकाला आणि इथं बाजूलाच म्हणजे पूर्व आणि पश्चिम दिशेला कर्नाटकचं अभयारण्य आहे। आणि आपण पाहिलं तर या तिलारी भागात घनदाट अरण्य असल्यामुळं अनेक प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात। विशेष करून इथं बहुसंख्य मोठ्या प्रमाणात गवी, ज्यांना पायसन म्हणतो, गवी रेड्यांचं प्रमाण इथं भरपूर आहे। कळपाकळपाने इथं गव्यांची वसतीस्थानं आहेत। विशेष करून आता इथं या बाजूला बघितलं की कर्नाटकचं अभयारण्य असल्यामुळं भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँक्च्युअरी तसंच गोव्याचं महादिलेचं अभयारण्य यांच्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। कर्नाटकातून विशेष करून मोठ्या प्रमाणात हत्ती या भागात हत्तींचा वावर पाहायला मिळतो। विशेष करून तस्कर हत्ती, जंगली हत्ती यांचं प्रमाण या भागात, या तिलारीच्या भागात पाहायला मिळतं। त्याचबरोबर या भागात अनेक प्रकारचे प्राणी, विशेष करून बिबटे असेल, अस्वल असेल, सांबर यासारखे दुर्मिळ प्राणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण पाहतोय ते कोदाळ येथील माऊली मंदिर। माऊली हे चंदगड परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते। माऊली हे मंदिर सुंदररित्या बांधण्यात आले असून या ठिकाणाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे। आता आपण पाहतोय तो तिलारी धरणातून वीज निर्मितीसाठी नेण्यात आलेला कॅनॉल। 1986 साली हायड्रो इलेक्ट्रिसिटी व इरिगेशन या दोन कारणांसाठी या तिलारी धरणाची निर्मिती करण्यात आली। महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या सहकार्यातून हा तिलारी प्रोजेक्ट साकारण्यात आला आहे। आता आपण पाहतोय तो बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असणारा पूल। 200 ते 300 फूट खोल दरी असल्याने कॅनलमधील पाणी नेण्यासाठी उंचावर मोठा पूल बांधण्यात आला आणि या पुलामधून पाणी नेण्यात आले व त्याच्यावरून वाहतुकीसाठी हा रस्ता मोकळा करण्यात आला। घनदाट जंगल असल्याने या ठिकाणी दुर्मिळ प्राण्यांचा अधिवास दिसून येतो। तिलारीचा बहुतांश भाग रिझर्व फॉरेस्ट व इको स्पॉट म्हणून घोषित करण्यात आला आहे। पर्यटकांची व्यवस्था व्हावी म्हणून
तिलारी नगर या परिसरात ग्रीन व्हॅली फॉरेस्ट पार्क हे पार्क वन विभागामार्फत बांधण्यात आले आहे. फॉरेस्ट पार्कमध्ये निवासाची व जीवनाची व्यवस्था असून वन विभागाच्या वाहनांमधून जंगल सफारीचा सुद्धा अनुभव घेता येते. पर्यावरण प्रेमी व निसर्ग प्रेमी पर्यटकांची वर्दळ या तिलारी नगर परिसरात दिसून येते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.